श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचयितां संस्मरं नित्यं वेदवाणी प्रवर्तते विनायकं गुरु भानु ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थ सिद्धये वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं गुरुवर्ते जगतराज्ञः व्यचरदनुवनं पद्मपद्भ्यां प्रियायां पाणिस्पर्शाक्षमाभ्यां रुजितपतरुजो यो हरिन्द्रानुजाभ्यां वैरूप्याशूर्पणख्या प्रियविरहरुषारोपितभ्रूविजृम्भ प्रस्ताभिवद्धसेतुः खलदवदहनः कोशलेन्द्रोऽवतान्वः अतुलितबलधामं स्वर्णशैलावदेहं धनुजवनकुशानं ज्ञानिनामगरगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिवरदूतं वादजातं नमामि उल्लग्नसिन्धुसलिलं सलिलं यशोकवह्निं जनकात्मजायां आदाय तेनैव ददाहलङ्कां नमामि तं प्राञ्जलिराञ्जनेयम्। रामनामाचा महिमा वर्णन करताना तुलसीदास आज म्हणतात, जपहु नाम जन आरत भारी, मिटही कु संकट होई सुखारी। राम भगत जग चारि प्रकारा, सुकृति चरियु अनघ उदारा। जपही नाम जन आरत भारी, आर्त संकटग्रस्त भक्त नामजप करतात। आरत, आरत याचा अर्थ आहे संस्कृत मध्ये आर्त भावा, मनाचा अर्थ भाव होणं। मनामध्ये मनाची एक विशेष अशी अवस्था आहे आर्तभाव। जेव्हा एखाद्याचा आपल्याला विरह होतो, त्याची आठवण कंठामध्ये दाटून येते, एखाद्याची खूप आठवण येते, मन लागत नाही, तेव्हा मनाची जी स्थिती असते ती आर्त होते। माता इथे आरत भारी, आरत भाव आहे, पण कसा आहे तो भारी, अतिशय तीव्र आरत भाव। आर्त भावाने जेव्हा भक्त भगवंताचं नामस्मरण करतो किंवा रामनाम जप करतो, अनेक प्रसंग येतात जीवनामध्ये, साधारणपणे असणारा नामजप किंवा आर्त भावाने असणारा नामजप। आर्त भावाने केलेलं नामस्मरण लवकर सिद्धीला पावतं, कारण त्या भक्ताची मानसिक अवस्था असते की अर्थ की देवा आता तुझ्याशिवाय कोणीही नाही। अर्थ भाव झाला पाहिजे, आपला अर्थ भाव व्हायला पाहिजे, रोज व्हायला पाहिजे, केव्हा आरती करताना अर्थ भाव झाला पाहिजे, अर्थ भावाने आरती झाली पाहिजे। आपला आरतीच्या वेळी काय अर्थ भाव व्हायला पाहिजे, कारण
ह्या परमेश्वराची आणि आपली ताटातूट झालेली आहे. किती जन्मापासून झालेली आहे माहिती नाही. एवढ्या ह्या आपल्या परमात्म तत्वाची देवाची आपल्याला ताटातूट होऊन इतके दिवस झाले तरी तू मला का भेटत नाही. आता तुझ्याशिवाय प्राण कसावीस होतो, आता लवकर भेट या भावनेने झालेली आरती. विरहाच्या भावनेने परमात्मा आणि भक्ताच्या विरहाच्या भावनेने हृदय आर्त होणं आणि तेव्हा आरती होणं. आर्तभाव म्हणून आर्त भावनेने भगवंताचं नामस्मरण केल्याने भक्त जप करतात. आर्त भावनेने मिट ही कुसंकट होई सुखारी. त्यांची जेव्हा जे भक्त आर्त भावनेने भगवंताचं नामस्मरण करतात अनेक संतांनी दाखले दिले. करुणाभाव आर्तवेदनेने करुणाभाव निर्माण झाला. समर्थांनी तिकडेच करुणाष्टकांची रचना केली. अनुदिन अनुतापे हृदय आर्त झालंय समर्थांचं सुद्धा. तुलसीदासांचं आर्त हृदय झालेलं आहे. आपलं आर्त हृदय व्हायला पाहिजे. आर्त हृदयाने केलेली भगवंताची नामजप किंवा आर्त जेव्हा हृदय होतं विरहाचं विरह वेदनेने आर्त झालेल्या मनाने केलेली आरती म्हणून तिला आरती नाव आहे. आर्त भावाने केलेली. मग असा आर्त नाम जप केल्याने काय होतं. मिट ही कुसंकट होई सुखारी. तेव्हा त्यांची मोठमोठी संकट दूर होतात. जेवढे धीरगंभीर भक्त आहे ना तेवढे उशिरा देवाला आठवतात. छोट्या छोट्या गोष्टींकरता मोठे मोठे भक्त देवाला हाक मारत नाही. किल्ली हरवली, अरे रामराय माझी किल्ली हरवली, आता कसं होईल सापडून दे असं ते म्हणत नाही. शक्यतोवर गोष्ट जोपर्यंत हाताच्या बाहेर जात नाही किंवा आता ह्याच्याशिवाय पर्याय नाही तेव्हा मग त्याला हाक मारला जातो. द्रौपदीवर संकट आल्यानंतर पहिलेच दुष्टाने हात धरल्याबरोबर आपले कपडे कच्च केले. करून गेल मिल बघून गेल भीष्म आहे, द्रोणाचार्य आहे, कृपाचार्य आहे, किती जरी अंध असले तरी धृतराष्ट्र हे माझे सासरे पाहून घेतील इथपर्यंत ते. मग माझे 5 पती आहे तोपर्यंत परमेश्वराला. पण सगळेच जेव्हा हातबळ ठरले तेव्हा मात्र मग त्याच्याशिवाय कोणी नाही. साध्या स्त्रिया नव्हते. नाही, ही सगळी परिस्थिती निवळून जाईल वा देवाला सहजासहजी काही यावं सवा बोलवण्याची गरज पडणार नाही. शेवटी बस आता त्याच्याशिवाय काहीच पर्याय नाही. तेव्हाच ते हृदय आर्त होतं. भक्त प्रल्हादांना सुद्धा बघा, तुम्ही ते नामजप करत होते परंतु उदयाला आज नाही उद्या यांच्या बुद्धीत प्रकाश पडेल. यांना आपण एवढं सांगितलं आहे किंवा आता किती प्रयत्न झाले तरी आपला नाश होत नाही. वडिलांना कधीतरी समजेल ते आपल्यावर
प्रेम करतील अशा पद्धतीनं शेवटपर्यंत. पण जेव्हा झालंच नाही तेव्हा मात्र मग जडातून उत्पन्न व्हायला भाग पाडलं प्रल्हादांनी नरसिंह भगवंताला. गजेंद्राच्या चरित्रामध्ये बघा, गजेंद्र महासंकटी वाटप आहे, तया कारणे श्रीहरी धावत आहे. माझे सगळे नातलग आहे गजेंद्र म्हणे, हे मला ह्या मगरापासून सोडवून घेते. तोपर्यंत सगळी परिस्थिती व्यवस्थित आहे, तोपर्यंत ठीक आहे. पण नंतर जेव्हा कळून चुकतं की त्याच्याशिवाय पर्याय नाही, बिरबल आणि बादशहाची गोष्ट आहे. बादशहा बिरबलाला म्हणाला, तुमच्या प्रल्हादाला जेव्हा त्रास होत होता किंवा गजेंद्र जेव्हा संकटग्रस्त होता तेव्हा तुमचे स्वतः देव धावून आले का? बरं, त्यांच्या जो कोणी पार्षद वगैरे नव्हते का त्यांचं संकट दूर करायला? ते स्वतः धावले बुवा देव. बिरबल म्हणे, मी याचं उत्तर तुम्हाला नंतर देतो. बिरबल, बादशहाचा कोणी जवळचा नातेवाईक होता, कोणी पाहुणे आले होते, त्यांचं एक छोटंसं बाळ होतं. बिरबल म्हणे, मी या बाळाला जरा फिरवतो, ते उत्तर द्यायची वेळ आली तेव्हा. बिरबलाने गुपचूप ते बाळ कोणाला तरी देऊन दिलं आणि त्या बाळाचा पुतळा म्हणा किंवा बावली म्हणा तद्वत केलं आणि फिरता फिरता त्या तलावामध्ये टाकून दिलं. बादशहावरतून पाहत होता, त्याला हे पाहिल्याबरोबर बादशहा स्वतः पळत 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 आला. हे काय केलं? बिरबल म्हणे, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. तुम्हाला एवढे सैनिक असताना तुम्ही याकरता धावून आले याच्याकरता? अरे म्हणे, तो जीवलग आहे म्हणे. तसेच आमचे भक्त हे परमेश्वराचे जीवलग आहे. काही प्रश्नांची उत्तरं लगेच मिळत नाही, अनुभवाने उत्तरं द्यावी लागतात. काहींचे एकदम गोड्यावर ते प्रश्न असतात, हा माणूस इतका पाप करतो तरी हा सुख आहे कसा, याने इतके कुकर्म केले. प्रत्येक कर्माचं फल आहे, ते केव्हा मिळेल? लगेच मिळेल? 2 महिन्यांनी मिळेल? 2 वर्षांनी मिळेल? 20 वर्षांनी मिळेल? पुढच्या जन्मात मिळेल? सांगता येणार? कर्म आहे तर फल आहे. जप ही नाम जन आरत भारी, आर्त संकटग्रस्त भक्त हे परमेश्वराचं नामस्मरण करतात. मिटही कुसंकट होई सुखारी, त्यांचे अनेक संकट दूर होतात. विष्णू सहस्रनामाच्या सुरुवातीला आर्ता विषण्णा भवंती मुक्तात सुख भवंती दुःखात सुखिनो भवंती. आर्ता विषण्णा शिथिलाश्च भीरा व्याधीषु ग्रस्तमाना. आणि हे संकट दूर झाल्यावर संकट तर दूर होतंच, आर्त भावाने परमेश्वराचं नामस्मरण केल्यावर संकट तर दूर होतंच, परंतु परमेश्वर दर्शन देतो. संकट तर दूर होतंच परंतु फळ काय आहे? परमेश्वर दर्शन देतो. सगळे उदाहरणांना नंतर परमेश्वराने दर्शन दिलेलं आहे. द्रौपदींना दिलं, गजेंद्राला दिलं, भक्त प्रल्हादाला दिलं. आर्त भावनेने घेतलेलं नाव
ते संकट दूर करते। हरिनामाच्या चिंतने इकडे या वारकरी संप्रदायाकडे चल। हरिनामाच्या चिंतने बारा वाटा पळती विघ्ने, एक वाट नाही बारा वाटा आहे। या उद्देशाने घ्या, संकट आल्यावर कुठलं ना कुठलं संकट येणारच आहे, तर संकट येण्याच्या पहिले जर नामस्मरण घेतलं तर संकट येणारच नाही। आणि आपण संकट घेऊनच जन्माला आलोय, जन्म आणि संसार हे संकट आहे भव संकट। मोठ संकट आहे। तुमच्या इतके संकट मी झेलले नाही आज, तुम्ही तर मला घाबरून राहिले मोठ संकट। अर्थ संकट भक्त नाम जप करतात तेव्हा त्यांची मोठी मोठी संकट नाहीशी होतात आणि ते सुखी होतात, भगवंत त्यांना दर्शन देतात। पुढे सांगतात तुलसीदास महाराज, राम भगत जग चारी प्रकारा। जगत राम भगत चारी प्रकार, जगामध्ये राम भक्तांचे चार प्रकार आहे। सुकृती चारीऊ अनघ उदारा, पहिलं अर्थार्थी पैसे मिळावे म्हणून भगवंताचं नामस्मरण करणारे, अर्थ अर्थी, अर्थ म्हणजे पैसा, मनी, नो मनी तर पुसेना कोणी, नो मनी तर पुसेना कोणी। पैशाचं महत्त्व वर्णन केलेलं आहे, अर्थात माता निंदती नाभिनंदती पिता भ्राता न संभाषते वृत्यकुप्यती नानुगच्छति सुता कांता न वै रम्यते अर्थप्रार्थना शंकया न कुरुते संभाषण वै श्रुत। मग म्हणून काय कर, तस्मात् द्रव्यम् उपार्जय स्व सुमते द्रव्येण सर्वे वशा। पैसा नसेल तर काय काय सुभाषितकार सांगतो, थोडा इकडे घेऊन जातो विषय। माता निंदती, जन्म देणारी आई निंदा करते गरीब मुलाचं। नाभिनिंदती पिता, पिता अभिनंदन करत नाही। माता निंदती पिता न अभिनिंदती, माता निंदा करते पिता अभिनंदन करत नाही। माता निंदती नाभिनंदती पिता भ्राता न संभाषते, भाऊ बोलत नाही गरीबाशी। माता निंदती आई निंदा करते, पिता अभिनंदन करत नाही, भाऊ बोलत नाही। माता निंदती ना अभिनंदती पिता भ्राता न संभाषते भृत्य कुप्यती, नोकर डोळे दाखवतो भृत्य कुप्यती, नोकर रागवतो। नानुगच्छती सुता, मुलगा ऐकत नाही। कांता न वै भाषते, पत्नी भाषण करत नाही। मग अर्थ प्रार्थना शंकया न कुरुते संभाषणम वै श्रोत, तो दिसला की मित्र कंदी काटतो की हा आता गरीब आहे, हा आला पैसे मागेल। अर्थ प्रार्थना पैसा, पैसा मागेल म्हणून पैशाची याचना करेल म्हणून। अर्थ प्रार्थना शंकया, मनात शंका आल्यामुळे। न कुरुते करत नाही, संभाषण बोलत नवई स्रोत, मित्र बोलत नाही की हा आला आता हा पैसे मागेल, आणि याला नाही म्हणता येणार नाही म्हणून मित्र बोलत नाही। मग काय कर, तस्मात म्हणून द्रव्यम उपार्जयस्व, पैसे कमव। तस्मात द्रव्यम उपार्जयस्व सुमते, बुद्धिमान माणसा, बुद्धीचा उपयोग करणाऱ्या माणसा, तस्मात द्रव्यम उपार्जयस्व सुमते। कारण काय,
अंडरलाइन के लिए शेवटी द्रव्येण सर्वे वशः, पैशामुळे सगळे लोक वश होतात, मनी इज द पावर। म्हणून लोक मनी प्लॅन लावतात घरामध्ये की हा जसा जसा वेल वाढतो तसं तसं पैसे येतात। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष मनी प्लॅन लावतात घरामध्ये, म्हटलं का हे काय हे असं झाड लावलं की पैसे येतात म्हणे, म्हटलं अरे तुझ्यासारखा अंधश्रद्धा कोणी नाही, काय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा अध्यक्ष होतो तू, झाड लावल्याने पैसे येतात, मनी प्लॅन त्याचं नावच मनी प्लॅन लावलं आहे, रिकाम काम करू नका। अर्थ आरती द्रव्याच्या इच्छेने परमेश्वराला भजणार, दुसरे अर्थ संकटातून सुटका करून घेण्यासाठी भजणारे, तिसरं जिज्ञासू भगवंताला जाणून घेण्याच्या इच्छेने भजणारे, आणि चौथं ज्ञानी भगवंतांना तत्वत जाणून स्वाभाविक प्रेमाने भजणारे रामभक्त आहेत। आणि हे चारही कसे पुण्यात्म्य आहेत, कुठल्याही पद्धतीने रामनामाचा जप करणारी व्यक्ती चारी प्रकार तरी ते सुद्धा पुण्यात्म्य आहेत, पापरहित आहे आणि उदार आहे, हे चांगले सुकुलीन आहेत, चारित्र्यवान आहेत, पुण्यवान आहेत आणि उदार आहेत। पुढे तुलसीदास महाराज काय सांगतात ते उद्याच्या विवेचनामध्ये बघू। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, सद्गुरु सखाराम महाराज की जय, सद्गुरु बाबा महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ।